नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॉब्लेम सेट टूचा या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडविणार आहोत पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडविलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर दुसरा प्रश्न राईट डी फॉलोईंग नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये हे नंबर आपणास एक्सप्रेस करायचे आहेत सोडूया पहिला नंबर आहे झिरो पॉईंट फाईव्ह 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 म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह फाईव फाईव हे आन्सर कोणत्या पी अपॉन क्यू म्हणजे न्यूमेरेटर आणि डिनोमेटर म्हणजे असा कोणता अपूर्ण अंक आहे की त्याचा आन्सर हे, हे येईल डिव्हिजन केल्यानंतर ते आपणास फाईंड आउट करायचं आहे आता आपण काय करू झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह फाईव या नंबरला पॉईंटनंतर तीन अंक आहेत त्यामुळे आपण काय करू वन थाउजंडने मल्टिप्लाय करू आणि वन थाउजंडने डिवाइड करू म्हणजे हे काय होईल झिरो पॉईंट फाईव 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 इंटू वन थाउजंड ओके आणि अपॉनमध्ये वन थाउजंड आता हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण तर काय होईल फक्त फाईव फाईव फाईव्ह होईल कारण थ्री झिरो आहेत पॉईंट तीन नंबर पुढे शिफ्ट होईल बरोबर आहे म्हणजे हे आन्सर येईल आणि हे काय येथे काय येईल वन थाउजंड हेच आपलं आन्सर येईल म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह 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 याचा आन्सर कसा आलेला आहे पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये आलेलं आहे म्हणजे न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर या फॉर्ममध्ये आलेलं आहे म्हणजे याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं हे डिव्हिजन घेतलं तर ते किती येईल झिरो पॉईंट फाईव्ह 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 आता येथे फक्त झिरो पॉईंट फाईव्ह 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 होतं असं नव्हतं झिरो पॉईंट फाईव्ह फाईव फाईव असं कंटिन्यू नव्हतं म्हणजे रिकरिंग नंबर नव्हते फक्त झिरो पॉईंट फाईव 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 होतं नेक्स्ट येथे ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव सिक्स एट आणि फाईव सिक्स एट या तीन नंबरवर बार आहे याचा अर्थ काय होतो ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव सिक्स एट फाईव सिक्स एट फाईव सिक्स एट म्हणजे हे फाईव सिक्स एट हे तीन नंबर कंटिन्यू रिपीट होतात त्यामुळे आपण ह्या तीन नंबरवर बार दिलेला आहे हे आपणास माहीत आहे बरोबर आहे याप्रमाणे हे सॉल्व करता येणार नाही ना ना। कारण येथे रिपीट होत नव्हते येथे प्रोसेस एंड होती टर्मिनेटिंग टाईप होता हा हा कसा झालेला आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे म्हणजे बारा आहे डॉक्यावर येथे तर आता आपण या नंबरला काय करू एक्स म्हणून कन्सिडर करू आपण सपोज लेट एक्स इक्वल टू हा नंबर ट्वेंटी नाईन पॉइंट फाईव सिक्स एट बार ओके आता येथे किती नंबर रिपीट होतात फायू सिक्स एट थ्री नंबर रिपीट होतात त्यामुळे आपण काय करू दोन्ही साईडला वन थाउजंडने मल्टिप्लाय करू मल्टिप्लाइंग मल्टिप्लाय बोथ साईड बाय वन थाउजंड ओके देअर फॉर येथे काय होईल मग वन थाउजंड इंटू एक्स म्हणजे वन थाउजंड एक्स होतील आणि या साईडला ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स एट बार इंटू वन थाउजंड आता देआर फॉर वन थाउजंड यक्स इक्वल टू आता हा नंबर आपण असा लिहू शकतो ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव सिक्स एट आणि पुन्हा फाईव्ह सिक्स एट येथे बार घेऊ आपण काहीच बदल झाला नाही नंबर तोचे फक्त येथे बार न देता आपण पुढे घेतला आणि दोघांची व्हॅल्यू एकच होईल आता इन टू वन थाउजंड देअर फॉर वन थाउजंड एक्स इक्वल टू आता वन थाउजंडने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट काय होईल हे थ्री झिरो आहे तेथे त्यामुळे हा पॉईंट तीन घरं पुढे शिफ्ट होईल म्हणजे तीन नंबर वन टू थ्री म्हणजे हा पॉईंट कुठे येईल या एट नंतर येईल बरोबर आहे येथे पॉईंट येईल म्हणजे आन्सर कसं होईल आपलं ट्वेंटी नाईन फाईव्ह सिक्स एट पॉईंट येथे येईल इथला पॉईंट येथे येईल बरोबर आहे आणि हे नंबर ॲज इट इज फाईव्ह सिक्स एट बार म्हणजे आपण वन थाउजंडने आता या नंबरला मल्टिप्लाय केलेलं आहे आन्सर आपलं असं आलेलं आहे आता आपण काय करू याला इक्वेशन वन समजू एक्स आणि हे इक्वेशन टू आता हे वन इक्वेशन यामधून मायनस करू सपट्रॅक्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपण या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत सप्ट्रॅक्ट इक्वेशन वन वन इक्वेशन सप्ट्रॅक्ट करू फ्रॉम टूमधून फ्रॉम टू टू इक्वेशन काय आपलं वन थाउजंड यक्स आणि इक्वेशन वनचं एक साईड काय एक्स इक्वल टू ट्वेंटी नाईन फाईव सिक्स एट पॉईंट फाईव सिक्स एट बार आणि याची राईट साईड काय आहे मायनस मायनस करायचं ना म्हणून लेफ्ट साईड लेफ्ट साईड मायनस राईट साईड राईट साईड मायनस ट्वेंटी नाईन पॉइंट फायू सिक्स एट आणि बार ओके आता याच्यापुढे काय करू ही सबट्रॅक्शन करू आपण म्हणजे वन थाउजंड एक्समधून एक एक्स गेला तर किती राहतील नाईन नाईंटी नाईन एक्स बरोबर आहे आणि आता हे हे सब करू आपण आता ट्वेंटी नाईन रफमध्ये करू फाईव सिक्स एट पॉईंट फाईव्ह सिक्स एट बार आहे फाईव सिक्स एट बार बरोबर आहे येथे ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स एट बार म्हणजे पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे येथे म्हणजे ट्वेंटी नाईन येथे येईल आणि फायू सिक्स एट बार आता हे सेपरेट करताना हे कॅन्सल होतील सेम फिगर आहेत म्हणजे इथे झिरो झिरो होईल बरोबर आहे पॉईंट खाली पॉईंट आता हे एटीन मायनस नाईन म्हणजे नाईन येथे थ्री म्हणजे ये थ्री येथे फायू नाईन आणि टू आन्सर काय येईल आपलं टू नाईन फायू थ्री नाईन एवढंच ये आन्सर येईल एक्सची व्हॅल्यू यावरून काढता येईल आपणास देअर फॉर एक्स इक्वल टू काय होईल टू नाईन फाईव्ह थ्री आणि नाईन आणि आपण हे या साईडला आल्यावर डिव्हिजनमध्ये येतील कारण येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत एक्स एक्स म्हणजे आपण काय ग्रहित धरलेलं आहे ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू म्हणजे काय आपला प्रॉब्लेमच येतो तोच नंबर म्हणजे ट्वेंटी नाईन पॉईंट एक्सच्या ठिकाणी काय आहू आपण आता ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स एट बार याला आपण न्युमिरेटर आणि डेनॉमिनेटर या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे नाईन 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 म्हणजे हा पी झाला आणि हा क्यू झाला आपला बरोबर आहे हे येईल आपलं आन्सर नेक्स्ट या नंबरला आपणास पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर हा नंबर म्हणजे काय होईल नाईन पॉईंट थ्री वन फायू थ्री वन फायू हे नंबर कंटिन्यू रिपीट होत आहेत डॅ डॅ डॅस याचा अर्थ काय होतो नाईन पॉईंट थ्री वन फायू आणि थ्री वन फाईव्हवर आपण बार लिऊ म्हणजे हे काही लिहायची गरज नाही बरोबर आहे तर आता या नंबरला आपण एक्स म्हणून कन्सिडर करू लेट कन्सिडर एक्स इक्वल टू नाईन पॉईंट थ्री वन फाईव्ह बार बरोबर आहे या नंबरला आपण एक्स म्हणून कन्सिडर केलं आणि याला इक्वेशन नंबर वन म्हणू आपण आता तीन नंबर रिपीट होतात थ्री वन आणि फाईव्ह तीन नंबर रिपीट होतात म्हणून आपण काय करायचं वन थाउजंडनं मल्टिप्लाय करायचं जर दोनच नंबर रिपीट होत असतील तर आपण ने मल्टिप्लाय करणार तर आता आपण येथे मल्टिप्लाय बोथ साईड

थ्री वन फाईव थ्री वन फाईव येथे बार घेऊ आपण आणि वन थाऊजंड एकच नंबर आहे फक्त बार आपण पुढे घेतला काहीच बदल केलेला नाही आहे इन टू वन थाउजंड आहे येथे तीन झिरो आहेत म्हणून हा पॉईंट काय होईल वन ने जर मल्टिप्लाय केला आपण तर हा पॉईंट तीन घरं पुढे शिफ्ट होईल म्हणजे तीन नंबर पुढे जाईल वन टू थ्री म्हणजे हा पॉईंट कुठे येईल या नंतर येईल बरोबर आहे येथे येईल नंबर तो नंबर कसा होईल नाईन थ्री वन फाईव्ह आणि पॉईंट येथे येईल आणि थ्री वन फाईव्ह आपले असेच राहतील म्हणजे वन थाउजंडने आपण आता था या नंबरला मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे वन थाउजंड एक्स इक्वल टू हे आन्सर आलेले बरोबर आहे आता याला इक्वेशन आपण दोन मानणार आता इक्वेशन वन यामधून मायनस करू म्हणजे काय होईल सबट्रॅक्ट इक्वेशन आपलं वन थाउजंड एक्स आणि वनमध्ये येथे एक्स आहे लेफ्ट साईडला आणि याची राईट साईड थ्री वन फाईव पॉईंट थ्री वन फाईव बार आणि मायनस याची राईट साईड नाईन पॉईंट थ्री वन फाईव बार ओके आता आपण हे करू नाईन्टी नाईन होतील एक्स वन थाउजंड एक्समधून एक एक्स गेला तर नाईन नाईन्टी नाईन एक्स इक्वल टू हे सबट्रॅक्शन घेऊ आपण रफमध्ये करू नाईन थ्री वन फाईव पॉईंट थ्री वन फाईव बार आहे बरोबर आहे आता मायनस पॉईंट खाली पॉईंट म्हणजे इथे पॉईंट आणि नाईन इथे येईल मग नाईन आणि थ्री वन बार थ्री वन फाईव बार ओके आता हे कॅन्सल होतील सबट्रॅक्शनमध्ये सेम फिगर आहेत पॉईंट येथे येईल झिरो झिरो आणि हे सबट्रॅक्शन पंधरातून नऊ गेले सिक्स येथे एक झिरो येथे थ्री आणि येथे नाईन नाईन थ्री झिरो सिक्स म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल पूर्ण नाईन थ्री झिरो सिक्स आता एक्स यावरून कॅल्क्युलेट करता येईल एक्स इक्वल टू नाईन थ्री झिरो सिक्स आपण नाईन नाईन्टी नाईन बरोबर आहे हे या साईडला गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये गेले कारण येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत एक्स म्हणजे काय आपला हा प्रॉब्लेम नाईन पॉईंट थ्री वन फाईव थ्री वन फाईव नाईन पॉईंट थ्री वन फाईव थ्री वन फाईव आणि रिकरिंग आहेत कंटिन्यू आहे इक्वल टू नाईन थ्री झिरो सिक्स अपॉन नाईन 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 हे येईल आपलं आन्सर पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये आपण आन्सर काढलेलं आहे हे जर आपण डिव्हिजन केलं तर आन्सर आपलं याच प्रकारे येईल येथे लेट एक्स बरोबर हा नंबर घेऊ आपण थ्री फाईव्ह सेवन पॉईंट फोर वन सेवन फोर वन सेवन कंटिन्यू फोर वन सेवन रिपीट होतात बरोबर आहे तर आता आपण याला इक्वेशन वन समजू बार नाही लिहिला तरी चालेल इक्वेशन वन समजू आपण आणि फक्त तीन नंबर रिपीट होतात कंटिन्यू त्यामुळे वन थाउजंडने मल्टिप्लाय करू वन थाउजंडने मल्टिप्लाय दोन्ही साईडला केल्यानंतर काय होईल मग हे वन थाउजंड एक्स होतील आणि या साईडला थ्री फाईव सेवन पॉईंट फोर वन सेवन फोर वन सेवन कंटिन्यू आहे आणि नंतर इन टू वन थाउजंड बरोबर आहे आता देअर फॉर वन थाउजंड यक्स इक्वल टू वन थाऊजंडने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे हा पॉईंट काय होईल तीन घरं पुढे जाईल म्हणजे वन टू थ्री म्हणजे पॉईंट येथे येईल हा पॉईंट येथे येईल म्हणजे तो नंबर आपला कसा होईल थ्री फाईव सेवन फोर वन सेवन पॉईंट येईल येथे आणि फोर वन सेवन हे कंटिन्यू आहेत ओके आता मल्टिप्लाय केलेलं आहे आणि फोर वन सेवन हे कंटिन्यू येतात हे इक्वेशन आपण टू येईल आपलं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे इक्वेशन आलं आहे आणि पहिलं इक्वेशन हे आता यामधून हे मायनस करू म्हणजे वन थाउजंड एक्स होईल आणि मायनस हे एक्स इक्वल टू आता थ्री फाईव्ह सेवन फोर वन सेवन पॉईंट आलेला आहे आणि फोर वन सेवन हे कंटिन्यू आलेले बरोबर आहे आणि इथे बारलेला तरी चालतो आपण लिहिला नाही कारण हा पॉईंट आपल्याला लक्षात येण्यासाठी कोठे घ्यायचा म्हणून आणि हे काय मायनस आता इथे मायनस घ्यावा लागेल कारण हा नंबर येथे कंटिन्यू झालेला आहे आणि हा नंबर थ्री फाईव्ह सेवन पॉईंट फोर वन सेवन फोर वन सेवन कंटिन्यू आहे बरोबर आहे मग आता दोघांची सबट्रॅक्शन करायची ह्या म्हणजे आपण असं बारमध्येच लिहू म्हणजे लक्षात येईल फोर वन सेवन पॉईंट फोर वन सेवन हे तीन नंबर कंटिन्यू रिपीट आहेत म्हणून आपण काय करू इथे बार घेऊ आणि मायनस थ्री फाईव सेवन पॉईंट फोर वन सेवनलाही बार घेऊ बरोबर आहे आता हे सबट्रॅक्शन करू आपण म्हणजे कसं होईल थ्री फाईव सेवन फोर वन सेवन पॉईंट फोर वन सेवन बार मायनस थ्री फाईव सेवन म्हणजे थ्री फायू सेवन पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे नंतर फोर वन सेवन बार हे द्वनी सेम आहेत कॅन्सल होतील बार बार कॅन्सल बरोबर आहे तर आता झिरो अकरा सिक्स येथे फोर फोर झिरो इथे ये सेवन येथे फायू येथे थ्री म्हणजे आन्सर काय येईल आपलं हे सब्ट्रॅक्शन घेऊ आपण हे किती होईल नाईन 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 यक्स बरोबर आहे आणि हे आन्सर आलेलं थ्री फायू सेवन झिरो सिक्स झिरो यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपणास एक्सची व्हॅल्यू येईल थ्री फायू सेवन झिरो सिक्स झिरो आणि हे नाईन नाईंटी नाईन एक्स एक्स म्हणजे काय आपला हा दिलेला दे नंबर देरफर एक्सची व्हॅल्यू टाकून देऊ कशासाठी आपण एक्स घेतला होता थ्री थ्री फायू सेवन पॉइंट फोर वन सेवन फोर वन सेवन डॉट 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 इक्वल टू आलेलं आन्सर आपलं थ्री फायू सेवन झिरो सिक्स झिरो अपॉन नाईन नाईंटी नाईन हे येईल आपलं आन्सर नेक्स्ट येथे मित्रांनो थर्टी पॉईंट टू वन नाईन बार याचा अर्थ काय होतो थर्टी पॉईंट हे तीन नंबर कंटिन्यू रिपीट होतात टू वन नाईन टू वन नाईन टू वन नाईन हे तीन नंबर कंटिन्यू रिपीट होतील ओके मग आता आपण एक्स म्हणून ग्रहित धरू हा नंबर आपण लेट एक्स इक्वल टू थर्टी पॉईंट टू वन नाईन बार आता तीन नंबर रिपीट होतात म्हणून आपण वन थाऊजंडने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला मग काय होईल वन थाउजंड एक्स होईल आणि येथे थर्टी पॉईंट टू वन नाईन आणि येथे वन थाऊजंडने मल्टिप्लाय करू वन थाउजंड एक्स इक्वल टू याच नंबरला आपण थर्टी पॉईंट टू वन नाईन टू वन नाईन आणि बारा असं लिहू शकतो कारण हे नंबर नंतर हे तीन नंबर कंटिन्यू तेच नंबर आहेत इन टू वन थाउजंड आता वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे हा पॉईंट तीन घरं पुढे जाईल म्हणजे थर्टी हा पॉईंट येथे येईल आपला बरोबर आहे मग हे हा पॉईंट आपण येथे आणला तर म्हणजे वन थाऊजंडने मल्टिप्लाय केल्यासारखं होईल म्हणजे टू वन नाईन पॉईंट येथे येईल आणि टू वन नाईन हे कंटिन्यू बारा आहे आपला देअर फॉर वन थाउजंड एक्सची व्हॅल्यू आली आपली ही व्हॅल्यू आली आणि एक्सची व्हॅल्यू ही आली हे वन इक्वेशन आणि हे टू इक्वेशन आता मग दोघांचं सबट्रॅक्शन करू आपण म्हणजे वन थाउजंड एक्समधून हा एक्स मायनस करू लेफ्ट साईड तर याची राईट साईड थर्टी टू वन नाईन पॉईंट टू वन नाईन बार आणि मायनस ही राईट साईड थर्टी पॉईंट टू वन नाईन बार आता हे सबट्रॅक्शन घेऊ आपण जे थर्टी टू वन नाईन पॉईंट टू वन नाईन बार आणि मायनस थर्टी पॉईंट म्हणजे थर्टी पॉईंट टू वन नाईन बार हे कॅन्सल होतील सेम टर्म आहेत म्हणजे झिरो येईल पॉईंट नाईन एट ओके वन झिरो थ्री म्हणजे आन्सर काय येईल आपलं थ्री थर्टी वन एटी नाईन हे काय होईल सबट्रॅक्शन नाईन 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 एक्स बरोबर आहे म्हणजे आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपण दे आर फॉर एक्स इक्वल टू काय होईल थर्टी वन एटी नाईन आणि हे डिव्हिजनमध्ये येतील एक्स म्हणजे काय आपला दिलेला नंबर देअर फॉर थर्टी पॉईंट टू वन नाईन बार इक्वल टू थर्टी वन एटी नाईन अपॉन नाईन नाईंटी नाईन हे येईल आपलं आन्सर पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये आहे हे जर सॉल्व केलं आपण तर आन्सर या प्रकारचं येईल समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद